नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा तीच गोष्ट सांगेल की हा व्हिडिओ आपण जो बनवतो आहे तो फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवतो आहे. याचा कोणताही अर्थ टिप्स अथवा रिकमेंडेशन देण्याचा नाही, फक्त मला तुम्हाला याच्यामार्फत एज्युकेट करायचे हाच एक माझा साधा आणि सोपा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आज आपण पाहणार आहे प्रत्येक वीकप्रमाणे निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू. मित्रांनो, प्रत्येक वीकमध्ये मी तुमच्यासाठी निफ्टीचा एक टेक्निकल ओव्हरव्ह्यू घेऊन येण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे तुम्हाला ट्रेडिंगसाठी थोडी का होईना नक्कीच मदत होते. तर मित्रांनो, मला तुम्ही सांगायचं आहे, तुम्हाला मी जे काही व्ह्यूज देतोय ते आवडत आहेत का? बरोबर, त्या लेव्हल्स तशा फॉलो करताय का तुम्ही? आणि नक्कीच तुमचा अभिप्राय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला जर ह्या लेव्हल्स आवडत असतील तर खाली येस टाईप करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये जाऊन, कारण तुमच्या कमेंट आणि तुमच्या लाईक्स असतात ते आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच करण्याचा प्रयत्न करतात. आणि व्हिडिओ आवडलाय तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवर अगदी सगळ्या प्रकारच्या व्हिडिओ आहेत की ज्या तुम्हाला शक्यतो मराठीमध्ये कुठेही मिळणार नाही. त्यामुळे तुमचं एक कर्तव्य आहे की छोटे एक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, जाऊ पाहूया आपण ह्या आठवड्यामध्ये निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू काय आहे. मित्रांनो, तुमच्या समोर आपण ओपन केलेला आहे निफ्टीचा एक चार्ट. याच्यामध्ये मित्रांनो आपण डेली कॅन्डल्स पाहतोय. सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगेल की आपण या चार्टमध्ये निफ्टीच्या ज्या काही डेली कॅन्डल्स आहेत त्याचा आपण स्टडी करतोय. तर मित्रांनो, आत्ताच्या कंडिशननुसार मला काय वाटतंय ते सांगतो. मागील वीकमध्ये मी असं सांगितलं होतं की काही लेवल्स दिल्या होत्या, फिबो लेवल्स, ओके, त्यानुसार मार्केट रिट्रेस करेल, वरच्या लेवलला जाईल असं मी सांगितलं होतं. मोस्टली जवळपास त्या लेवलला झालं आहे, फक्त निफ्टीने थोडी जी लेवल सांगितली होती त्याच्यावरती आलेलं आहे. म्हणजे 11420 वर जर निफ्टी जर क्लोज देते तर पुन्हा ती बुलिश होईल असा एक आपला व्ह्यू होता. तर बघितलं तर निफ्टी 11417 एक हाय बनवला आहे निफ्टीने शुक्रवारच्या दिवशी. आता मित्रांनो पुढे काय असेल? आता खूप साऱ्या मित्रांचे असे प्रश्न येतात की सर एक्झॅक्ट लेवल सांगा. तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे एवढंच सांगेल की मी स्वतः सेबी असेल आपले किंवा यूट्यूब असेल या सगळ्यांचे रूल्स गाईडलाईन्स आपल्याला फॉलो करावे लागतात. मित्रांनो, डायरेक्ट लेवल सांगणं अलाउड नसतं, डायरेक्ट टिप दिल्यागत असतं. परंतु मी ज्या काही लेवल्स देत असतो ना त्या खूप सारं काही सांगून जातात. कारण लक्षात ठेवा, डायरेक्ट तुम्हाला मी पॉईंट टू पॉईंट नाही सांगू शकत, काही रिस्ट्रिक्शन्स आहेत माझ्याकडे, त्यामुळे मला तुम्ही समजून घेऊ शकता. आता मला काय वाटतं ह्याच्यानुसार, तर निफ्टी आणखी 11417 म्हणजे 11420 वर जर सोमवारी ओपन होते, म्हणजे जो पुढचा आठवडा आहे आपला याच्यामध्ये जर ओपन होते तर निफ्टीची जी चाल असेल ती कशी असेल तुम्हाला सांगतो. चला, आता निफ्टी मोस्टली 11420 वर जर ओपन होते तर निफ्टीचं टार्गेट असणार आहे साहजिक 11600 दिशेने, की जो त्याचा एक प्रिवियस स्टॉप आहे, ओके, करंट प्रिवियस स्टॉप असं म्हणू आपण, तिथपर्यंत नक्कीच ती जाण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे 200 पॉईंट इज नथिंग फॉर दॅट, ओके. परंतु यासाठी तुम्हाला स्टॉप लॉस गरजेचा. आता स्टॉप लॉस काय ठेवणार याच्यामध्ये, तर शुक्रवारी जो मार्केटने लो बनवला होता, ही जी छोटी कॅन्डल दिसते तुम्हाला, तर मोस्टली त्या कॅन्डलचा लो आहे 11347. तर मित्रांनो, मी असं सांगेल 11340 एक स्टॉप लॉस मनात धरा आणि यानुसार मग निफ्टीमध्ये ट्रेड घेऊ शकता तुम्ही. तो जर तोडतंय तर मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं, लक्षात ठेवा. मला अजूनही वाटतं मार्केट अजून खाली येणं गरजेचं आहे. ज्या लेवल्स हव्या होत्या त्या आल्या नाहीत असं मला वाटतं पर्सनली. आय मे बी रॉंग मित्रांनो, फक्त माझं एक मत सांगतो की मार्केट खाली येणं खूप सारं अपेक्षित आहे माझ्या दृष्टीने. परंतु ठीक आहे, त्यानुसार ते आत्ताची काय रॅली देत आहे ते 11600 तो त्याला एकदा पुश करेल, काही हरकत नाही. कारण डबल टॉपला आहे, डबल टॉपची थिअरी तुम्हाला मी सांगितलीच आहे याच्या आधी पण. आणि खाली जर आपण RSI बघितलं तर RSIमध्ये पण मित्रांनो मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. तर जवळपास 51-55 ही एक रेझिस्टन्स लेवल आहे निफ्टीमध्ये RSIची, ओके. आता निफ्टीच्या RSIची किंवा विविध RSIच्या लेवल्स कशा करायच्या, ट्रेंडलाईन्स कशा ड्रॉ करायच्या, रेझिस्टन्स कसे ड्रॉ करायचे, हे सगळं आपण आपल्या कोर्समध्ये इनडीप शिकवतो. म्हणजे RSI बघून पण कशा ट्रेड घ्यायचे हे जर शिकायचं असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला माझे कोर्सेस अतिशय फायदेशीर ठरणार आहेत. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करून तुम्ही आमचा पर्सनल सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे वाटलं आपलं निफ्टीचं. आता बँक निफ्टी आपल्याला काय दाखवते हे थोडं पाहू आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ. जर मित्रांनो आणखीन एक गोष्ट मी सांगेल की निफ्टीने 20 किंवा 21 दिवसाचा जो आपण मूविंग ॲव्हरेज बोलतो तो क्रॉस करून वर गेलेला, म्हणजे एक बुलिश मुवमेंट असते नॉर्मली, जे मी तुम्हाला शिकवलं आहे त्याच्याप्रमाणे जर बघितलं तर इथं ही जी लाईन दिसते तुम्हाला पर्पल कलरची,
ती त्याची 21 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आहे. त्याच्यावर ज्यावेळी तो ट्रेड करतो त्यावेळी तो मोस्टली बुलिश राहतो. आता त्याने त्याच्यावर क्लोजिंग दिलं आहे, पाहूया मोस्टली पुढच्या वीकमध्ये तो बुलिशनेस अजून किती दाखवतो आहे. मला तर वाटतंय पहिल्यांदा तो 11,600 टच करेल जर वर ओपन झालं सोमवारी तर. इनकेस खालच्या दिशेने ओपन होत आहे 11,420 खाली, तर नक्कीच मग 11,420 वर जो स्टॉप लॉस दिसतोय तो लावून आपण शॉर्टच्या पोझिशन घ्यायला हरकत नाही, परंतु विथ प्रॉपर काय स्टॉप लॉस. म्हणजे मार्केट जर खाली ओपन होते सोमवारी, समजा एखादा डाऊन ओपन झाला, समजा 50-100 पॉईंट एखादी बॅड न्यूज आली इनकेस, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेल 11,430 एक स्टॉप लॉस लावून आपण डाऊन साईडलाही बघू शकतो, एक अंदाज व्यक्त करतो याच्यामध्ये. आता पुढे काही गोष्टी मी याच्यामध्ये सांगतो. चला थोडा बँक निफ्टीचा चार्ट आहे ते थोडं रिफ्रेश करून घेतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसायला मदत होईल. मित्रांनो बघा, बँक निफ्टीने पण थोडी बुलिश मुवमेंट दिलेली आहे. आता बँक निफ्टी फिबो लेवल्सनुसार 22,270 पर्यंत जाऊ शकते, सॉरी 22,740 एक लेवल आहे माझी 22,740 लक्षात ठेवा लेवल, 22,740 पर्यंत एक पुशबॅक देऊ शकतो अजून पुश जोरदार, कारण जी कॅन्डल बनवली शुक्रवारी ती थोडी बुलिश आहे. नक्कीच मार्केट थोडं पुश करेल वरच्या साईडला, ओके, त्यामुळे थोडं कॉशियस राहा. बँक निफ्टी थोडी लीड करते आत्ताच्या कंडिशनला निफ्टीला जोरदार मुवमेंट असल्यामुळे, ओके. हे झालं बँक निफ्टीचा नॉर्मली मूव. नॉर्मली बँक निफ्टी पण 22,740 आणि त्याच्यावर 23,000 ह्या लेवल्सला जाण्याचा एकदा प्रयत्न करेल. 23,000 एक रेझिस्टन्स आहे बँक निफ्टीमध्ये, बघूया पुढील आठवड्यामध्ये कशाप्रकारे आणखी तो करतोय. लक्षात ठेवा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही बाईंग जरी करताय बँक निफ्टीमध्ये तर शुक्रवारची जी कॅन्डल आहे त्याचा लो हा तुमचा स्टॉप लॉस असावा आणि त्याच्यानुसार तुम्ही पुढचे ट्रेड घ्या. आता मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगावी वाटते. तुम्ही जर हा चार्ट बघितला तर इथे बघा, इथे व्हॉल्यूम दिसतोय, ओके. व्हॉल्यूमबद्दलही मी खूप साऱ्या गोष्टी बोललोय, जे कोर्सेसमध्ये बोललोय फ्रीमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर माझ्या दृष्टीने निफ्टीमध्ये वाढ झाली परंतु व्हॉल्यूम म्हणावा असा वाढलेला नाही निफ्टीमधला, त्यामुळे थोडी कॉशियस लेवल आहे निफ्टीमध्ये लक्षात ठेवा. आणि त्याने ही जी रेड कॅन्डल दिसती ती क्रॉस करून वर जाणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला मी आधीही सांगितलं की 11,600 वर जर जातोय तर बँक निफ्टी किंवा सॉरी निफ्टी पुन्हा बुलिश होणार आहे. लक्षात ठेवा निफ्टीची लेवल 11,600 वर क्लोजिंग करतोय निफ्टी, तर आणखी जोरदार मार्केट मग तो अगदी 12,500 लेवलना पाळणार. 11,600 वर क्लोजिंग दिल्यानंतरच, ओके. आता त्याच्या दुसरी गोष्ट सांगतो, इथे व्हॉल्यूम थोडं कमी वाटते म्हणून तुम्हाला मी सांगितलं की जर तुम्ही खरेदी करताय तर थोडा स्टॉप लॉस ठेवायचा आहे आपल्याला शुक्रवारची जी कॅन्डल आहे त्याचा. आता निफ्टी बँक, जी बँक निफ्टी आपण बोलतो याच्यामध्ये थोडा पॉझिटिव्ह बायस आहे, याच्यामध्ये व्हॉल्यूम हेल्दी आहे, त्यामुळे बँक निफ्टी निफ्टीला थोडी काय करणार आहे लिडिंग करणार आहे ह्या वीकमध्ये असं अंदाज दिसतोय, ओके. काही बँकांच्या पॉझिटिव्ह न्यूज येणार आहेत असं माझा एक अंदाज आहे किंवा काही न्यूज आहेत त्याच्यामुळे मग काय होईल बँक निफ्टी थोडी पुश देईल अजून वरच्या साईडला 500-600 पॉईंट, त्यानंतर थोडं कॉशियस लेवल येतील त्यानुसार मग तुम्ही स्टॉप लॉस लावून तुमचे प्रॉफिट बुक करा किंवा एंट्री घेताना त्यानुसार घ्या. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर बँक निफ्टी बघितली तर एका रेंजमध्येच ट्रेड करते खूप साऱ्या दिवसापासून, त्यामुळे छोट्या मोठ्या पॉवरफुल मूव्ह झाल्या तरी प्रॉफिट टाईम टू टाईम बुक करा, एवढंच मी तुम्हाला आत्ताच्या लेवलला सांगेल, ओके. आशा करतो तुम्हाला निफ्टीच्या लेवल्स कळले असतील. पुढील आठवड्यामध्ये वरच्या साईडला किती जाऊ शकतं किंवा खालच्या साईडला किती येऊ शकतं, नक्कीच दोन्ही लेवलचा विचार करूनच ट्रेड घ्या. वन साईड विचार करून ट्रेड घेतोय आपण तर नक्कीच कुठेतरी मिस्टेक होणार आहे आणि आपण इथे अडकणार आहे, त्यामुळे मला असं वाटतं आपण कुठे अडकायचं नाही, स्मार्टली छोटा छोटा पैसा आपण इथून कमवत राहायचा. मित्रांनो कशा प्रकारे वाटल्या तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स आवडले असतील तर व्हिडिओला हक्काने लाईक करा. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. ज्यांना आमचे कोर्सेस जॉईन करायचे त्यांनी नंबर लिहून घ्या 8802809090 ला, क्विकमध्ये जाऊन कोर्स असा मेसेज तुमच्या व्हॉट्सअपवरून सेंड करायचा आहे आणि आमच्या कोर्सेसचे डिटेल तुम्हाला तात्काळ उपलब्ध होतील आणि आमच्या जी अकॅडमी त्याच्यामध्ये सहभागी व्हा. नक्कीच मित्रांनो पैसा वसूल असे सगळे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत, तुम्हाला नक्कीच खूप सारं शिकायला मिळेल अगदी मराठी भाषेतून. आणि मित्रांनो ज्या मित्रांना आपल्या डिमॅट अकाउंट ओपन करायचे त्यांच्यासाठी खाली लिंक दिलेल्या आहेत, अपस्टॉक्स, झिरोदा आणि अँजल अशा तिन्ही ब्रोकरच्या लिंक खाली दिलेल्या आहेत, किंवा तुम्ही आमचा जो नंबर आहे त्याच्यावरही डिमॅट असा मेसेज करू शकता. नंबर लक्षात ठेवा 70-66-00-21-24 वर डिमॅट असा मेसेज करा, किंवा व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये लिंक दिलेले आहेत, अकाउंट ओपन करा आणि
नक्कीच एका नवीन गुंतवणुकीला सुरुवात करा. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक प्रेस करायचा आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. थांबूया इथे, पुन्हा भेटूया पुढील आठवड्यामध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.